ಸುಸ್ವಾಗತಂ ಸುಸ್ವಾಗತಂ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕುಂಡಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಗುರುವೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯ ಸರ್ವದಾ यात्रा दोन दिवस अभिषेक भांडवडाळे आणि दिवसभरामध्ये बैलगाड्यांच्या दोन दिवस शर्यती मोठ्या उत्साहाने पार पडल्यात आणि तुमच्या आमच्या करमणुकीसाठी या यात्रेची सांगता या तमाशाने होत असताना आजचा तमाशा मालक मास्टर रघुवीर खेडकर सर कांताबाई सातारकर यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी बसलेत. रंगबाजी हिंदी मराठी गाण्याचा कार्यक्रम चालू असताना कोणी स्टेजवर लेझर लाईट लावायची नाही, उभं राहून कोणी नाचकाम करायचा प्रयत्न या ठिकाणी करू नका. जर वडी वाकड वळण जर तुम्ही कुणी इथं या ठिकाणी लावलं तर मंडळाचे सर्व सदस्य ह्या प्रेक्षक मंडळी आजूबाजूला आहेत आणि एवढंच नाही तर बेल्ला आणि आळेपाटा पोलीस डिपार्टमेंट हे पब्लिकच्या चारही बाजू असताना कमांडोची एक गाडी पिंजऱ्याची एक गाडी सुद्धा या ठिकाणी लावलेली. कृपा करून तिथपर्यंत जाण्याची वेळ कोणी येऊ देऊ नका. आपल्याला कार्यक्रम चालू करायचा आहे, कार्यक्रम चालू करा अशी मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती. आणि सर्वांना या होळीच्या शिमग्याच्या लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. कार्यक्रमात प्रथम तास सादर होईल कान गवळे पतावणी हिंदी व मराठी चित्रपटातील गीते म्हणजेच रंगबाजी. विनोद सम्राट कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर सह अभिनय सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर या लोकनाट तमाशा मंडळाची मालाजी
गुलाबी दिले असते तरी तुझी जीवा करता मी पुरी करता चौकशी करते पुरे आंबे तांबे तुझ्याकडे अजून पुरी इकडे नाही म्हणा माझ्याकडे कशाला असेल हे बघ पुरी कर चौकशी केली पुरी कर काय आंबेले माझ्याकडे दोन आंबे होते तुला दिला असतं पण घोटाळा झालाय का नेमकं काय झालंय दाबून दाबून कोया गेलं सटकून आताचे सालपटे पण काही कामाचे राहिले तू एक काम करतो का काय माझी पपई खातो का खाते कोणता तिकडं कोणाला मागतो रे तुम्ही तुमचे आंबा मागितलं मला आंबा रे तुम्हाला थांबा म्हटलं Yeah.
मुद्रा डबल पाच वर्षानंतर आपल्या पवित्र चरणाच्या सेवेची संधी या सरस्वती मातेच्या आशीर्वादाने माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पदरी पडते हे मी माझं परम भाग्य समजतो आणि या शुभ प्रसंगी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. अरे म्हणलं तुम्हाला सर्वांना मीच केलं आहे. आम्हाला सर्वांना तू केलं मीच तरी कुठं वाळलं नाही अजिबात. इला केलं का? इला इला सुद्धा मीच केलं. इला तू केलं तो अजिबाला काही लाज वाटती का? त्या पोरीच्या शेतात भांड्या गुंडोळा तरी उघडलाय का? काय केलं म्हणतोय जगात तुम्हाला मी निर्माण केलं. निर्माण करणार वाशिम पावडर निर्मेवाला तो नाही. मला तुम्ही तसं ओळखणार नाही. मला सांग कोकणात राज्य कोण करतो? देश दारूवाला. मला रात्र दिवस दर्शन घ्या. बाई तू कृष्ण आहे काय? कन्हैया. कन्हैया नंदाचा काना. नंदाचा काना. तुम्हाला तुम्हाला नाही ओळखलंस? नाही ना. अरे मी तुझी मम्मी ती ओकी. काय ये दोन गप्पे आयो. काय करत होती? मला मुर्दा कृष्ण म्हणला म्हणून बाई पास यायला गेले. दूध आहे तुला? छोटं छोटं वाढायला लागलं. ए मामा आम्ही काय कृष्ण पाहिलं नाही. मी काल कोणत्या कृष्ण पाहिला? सगळ्या डोळ्याचा त्याच्या पायी पद्म याच्या पार पद्म नाही. सगळ्या मुद्दाच्या वागळ्या
राईला चार सडा असतात, चार किती चार जिल्ह्यात कसं आला? बरोबर आहे.
कारण पुणे जिल्हा रेड झोन ला होता मग खरं सांगा आपल्यातला पुणे जिल्ह्यामधला कोण आहे पुणे जिल्ह्यातला होणे भारत देशात का मला आहे अमेरिका इटली आता याचा भाऊ तिकडे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्या लोकांनी त्याला थांबून ठेवलाय का नाही त्याला गावाकडे काढून दिला तू सांग बरोबर आहे बरोबर आहे दिला कडे कसा याचा भाऊ घरी आला याच्या भावाचा कोरोना याला झाला सर्वजन्य रोग येतो जसा कोरोना झाला याचा कोरोना याच्या बापाला झाला चालता चालता तुम्हाला माहिती आहे आम्हाला चालता हा चालता असं आता याच्या बापाला जसा कोरोना झाला याच्या बापाचा कोरोना याच्या आईला झाला याच्या आईला जसा कोरोना झाला याच्या आईचा कोरोना याच्या मेवण्याला झाला याच्या मेवण्याला जसा कोरोना झाला याच्या मेवण्याचा कोरोना याच्या बहिणीला झाला आता याच्या बहिणीला जसा कोरोना झाला याच्या बहिणीचा कोरोना अख्ख्या पुणे जिल्ह्याला झाला माझी बहीण काय अख्ख्या पुणे जिल्ह्याच्या मुख्य घेत नव्हतो सर्वजण रोज येतो तुझा काय झाला तुझ्या पाय पडतो तू काय असेल बोलू का रे तुझ्या मायपुरी मला मरणाचा मार्ग शून्य गोष्ट मी आपल्या सकाळच्या पारी उठलो आंघोळ वगैरे केली बाजारात आलो भाजीपाला वगैरे घेतला किराणा दुकान दिसलं म्हणलं आपल्या घरात लहान लहान लेकर त्यांना चॉकलेट घ्यावा चॉकलेट वगैरे घेतली आणि निघालो घराकडे आता तुझं घर माझं घर काय लांब अरे शेजारी शेजारी चिटकून चिटकून तुझं पोरगं ते बारक पिंट्या त्याने मला बघितलं ते आलं पळत माझ्याकडे गणेश मामा चॉकलेट दे चॉकलेट बरोबर म्हणलं आता रंगाचं पोरगं काय आणि आपलं काय आपलं कसं तुला आपुलकीच नाही कशी आपुलकी धरायची सांगतो तुला याच्यात जर माझ्याकडे आला तुम्ही कसं म्हणणार रवी ते आपलं फ्रीज बर रवी ते आपलं वावर बर रवी ते आपली मोटरसायकल तसं रवी ते आपलं पोरग हुशार ते आपलं फ्रीज फ्रीज ते आपलं वावर ते आपली मोटरसायकल ते आपलं पोरग हा आपला बाप इथं आपुलकी मला जळती काय तुझी कुठे बाप वाटत नसतो याचा तुलाच राहतो मी पिशेत हात घातला दिलं तर पोरा चॉकलेट खायला तुझं पोरग लागले चॉकलेट खायला नाचन तो पोराकडे माझं लक्ष गेलं नाकातून शिंबूड आलेला लाडली कुरुसते खाली भोंगळ असू द्या असू दे खाली भोंगळ मग मी त्याला एवढंच विचारलं काय रे म्हणलं का रे पिंट्या आईने चड्डी नाही घातली काय चुकलं का माझ मी एवढंच विचारलं काय रे पिंट्या आई या चड्डी नाही घातली तुझी बायको आली ना परत बाहेर आम्हाला कशी म्हणती हो रे भाऊजी मी चड्डी घातली होती त्याच्या बाबाला कुठे जमे त्यांनी लगेच काढून घेतली माझं जर काय चुकलं ना चप्पल काढायची अशी चांगली चाटायची मग मला मारायची चाटायची मग झालं कमी लागेल ना सांग तुला पोरं घालत होतो त्याला चडीपुरी घातली माझ्या बायकोनी बरोबर की नाही पोरं अन्नात खेळत होतो होता खेळता खेळता चेडीत मुतलं चेडी काढली कुणी मी काढली घातली कुणी होती माझ्या बायकोनी काय चुकलं माझं तसं नाही सांगायचं गणेश भाऊजी मी पोराला चड्डी घातली होती त्याच्या बापाला दम निघाला त्याच्या बापाला पोराची चड्डी काढली एवढ्या लांब दिसायची मला सवय नाही काय तुम्हाला कोणा चाललाय तुमच्या पोराच तुमच्या माहिती नालायक मार तुम्हाला बोलू नाही कशाला कशाला बोलवलं अरे गावची यात्रा चार दिवसावर आली सांगायचं आपण चार पाच जण टुका रे आपल्या गावामध्ये एकच पोरग हुशार करा हुशार मास्टर रघुवीर खेळकर यांचे धाकटे चिरंजीव मोहित खेळकर त्याच्या घरी जाऊन त्याच्यासमोर हा विचार मांडू आणि पुढे काय करते करू मला काही बोलू देणार नाही
आपला मित्र त्याला मुसलमान असताना एकवीर केळकर यांच्या अत्याचारांच्या मोहित केळकर येतो मोहित केळकर राम राम अरे का तुमच्या सगळ्यांच्या आश्रमातून माझं चालू झाले आनंद वर्षानंतर तुला काय झालं अरे मी आणि माझी बायको आता जाऊ घरी जाऊन आलो काय सांगितलं रे अंदाजी बाकी डॉक्टर नाही काय म्हणले डॉक्टर म्हणे तू आताच कोरोना पॉझिटिव्ह निघाल आमचा तोंडात तोंड घालून मुक्ती घेतो रे लस घे ना तिकडे जाऊन फोकाट घे त्या लसीने फरक नाही पडला तर आमची घे हॅलो तुझ्या आईचा बर कोण रे कोण आहे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड मावशी मावशी मैत्रिणी हा चाल मी कामाचे करतो नंतर आता नको काय होती नंतर काय होती पप्पी दे व्हायच्या असायला पप्पी देता उडू नको देऊ दे बरं घे 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 बरं मला वाटलं काय होते का अजून एक थोडस राहिले अजून एक देऊ काय अरे 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 तू काय कर बोलतोय तू काय करतोय करताय का तुला गड्या उड उडू दे मोठ्या तू ए मोहित कोण होती रे जाऊ दे नाले घेतो तो नाले घे मला सांग कोण होती रे सांग ना रे तुझी बहीण होती रे सर्व मार्ग या तुझी बहिणीला कसा करीन कसं काय करीन गावची यात्रा आली तमाशाला आपण काय करू आपला मित्र त्याला मुसलमान असतो रघुवीर केळकर त्याच्या घरी जाऊन त्याच्या समोर हा विचार मांडू आणि पुढे काय करतो तुझं काय पडलं घ्यायचा बरं लवकर
मस्ती करणारे बाहेर गेले तर बाकीच्यांनी बसून घ्यायचं. ताबडतोब बसून घ्या सगळ्यांनी विनंती. बसून घ्या. या ठिकाणी सुचना आहे सुमित दादा ठेवे. सुमित दादा पिंगळ्यांनी ताबडतोब गाडीजवळ जायचं. त्यांचे मेसेज त्यांची वाट बघतात. सुमित दादा पिंगळे ताबडतोब गाडीजवळ जा. आणि रवींद्र मांडे हॉटेल मथुराचे मालक रवींद्र मांडे यांनी स्टेजच्या पाठीमागे यायचे. फायर है भाई इधर ही ठोक देगा बैठ जाएगा. इस वक्त के प्रायोजक है तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनासारख्या आहेत.
घुसले पाहिजे. आमच्या बायका तुझ्या बापाच्या सोनसारख्या कशा काय? मी माझ्या बायकोला घेऊन तुमच्या घरी आलो. आज तुमचा म्हातारा दरवाज्यात असला तो मला कसं बोलवल? आणि माझ्या बायकोला माझ्या मनात काही कपड मग तुम्ही तुमच्या बायका घेऊन आल्या आणि माझं म्हातारा दरवाज्यात असलं ते तुम्हाला कसं बोलवल? तुमच्या बायकांना आणि बायकोला मारत रात्री त्याची बायको माझ्याजवळ आली होती. कशाला? मला सांगायला नवऱ्याला दारू पिलाय. जाऊन पाहिलं हे दारू पिऊन पडलेलं. म्हणले तू पेट उठलं तुझ्या बाईचं मुटकं दाखवलं. मग मी तिथं निसलो झोपलो. म्हणजे तू याच्या बायकोच्या कडेला झोपला? तुझ्या आईचा लोह ते आणला तुझ्या आणि तो माझा मित्र आहे. तू असं कराल का? आणि करायचं करा ते ह्याला विचारील का? झोपलो पडलं स्वप्न. माझ्या बापाने मला मारायला लागला. मी बापाला विचारलं का मारता? मला तू एकटी काम करत नाही. दिवसभर मोकळा फिरतो. राणाचा पान घाण डोकं फिरलं घेतली कुडळ गेलो राणात पहिला दणका मारला निवडी माती दुसरा दणका मारला निवडी माशा तिसरा दणका मारला आवाज आला. आवाज आला? आवाज कशाचा आला म्हणून माती बाजूला चालली. एवढा मोठा घाणाचा हांडा मला हांडा घ्यायचा गावात जायचं आणि गोर गरिबांना वाचायचा त्याचा हांडा डोक्यावर लागलो चालायला लागलं एक एक नाणं गळायला अंड्यात नाणं का कळतंय हांडा खाली ठेवला तर हांड्याला एवढं मोठं भोक मी कुदळ मारल्या भोकात काहीतरी घातलं पाहिजे आयडिया किडी मधल्या भोटाला धुका लावला आणि ते बोट त्या भोकात घातलं हांड्याच्या तसं हांड्याच्या भोकात बोट घातलं तसं रघूट रघूट मला नाही उठणार. मी तर उठलो तर हांड्यातलं बोट निघल आणि सोनं गळून जाईल. ते कसं म्हणतंय? अरे ते बोट हांड्याच्या भोकात नाही गेलं माझ्या भोकला. कोण मारतो? तो काय बोलतो काय तुम्ही लक्ष देत नाही? मी कशाला ऐकू? मी माझ्या नादात होतो. काय तुझ्या त्याच्या आईला खरंच काय आताच मग तुला ऐकलं नाही आपली लग्न त्याच्यामुळं माफ काय 7 रुपये 12 नाही.
Bana şu değerli bir kan kurtarı. Bırak 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 bırak.